भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पेणमध्ये कार्यकर्त्यांनी पेण नगर परिषदेसमोरील चौकात फटाके वाजवून आणि एकमेकांना पेढा भरवून जल्लोष केला. यावेळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील पाटील यांनी प्रथम त्यांच्या निवासस्थानी माजी मंत्री तथा त्यांचे वडील स्वर्गीय भाई मोहन पाटील यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या निवासस्थानी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, कमलाकर मुकल यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. तसेच यावेळी भाजप पक्ष कार्यालयासमोर देखील जल्लोष करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निलिमाताई पाटील, माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, माजी नगरसेवक शोमेर पेंडकर, माजी सभापती प्रफुल्ल म्हात्रे, बाजार समिती सदस्य संदेश ठाकूर, परशुराम पाटील, अविनाश पाटील, राजन पाटील, प्रशांत ओक, रवींद्र म्हात्रे, मितेश शहा उपस्थित होते. पक्षाने उमेदवारी दिली आहे, पक्षाने जबाबदारी दिली आहे. जनता आणि पक्ष यांच्यामधला दुवा म्हणून काम करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. पक्षानं जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र होण्याची जबाबदारी माझी आहे, तो मी पूर्णतः मी त्याची पार पाडेन. राज्यसभेमध्ये गेल्यानंतर ज्या पेणेमध्ये मी कार्यकर्ता म्हणून जन्माला आलो त्या पेणच्या पाण्याचा प्रश्न हा प्रामुख्यानं मी पेण शहराच्या पाण्याचा प्रश्न प्रामुख्यानं घेईन. पेण तालुक्यातला आजपर्यंत उमेदवार नव्हता आणि धैर्यशील दादाच्या रूपाने राज्यसभेला पहिल्यांदा उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे म्हणून आमचे सर्व कार्यकर्ते खुश आहोत. भारतीय जनता पार्टी हा खूप मोठा पक्ष आहे, परंतु वरच्या नेतृत्वाने आम्हाला आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांना शब्द दिला होता की माननीय मोदीजी असतील, अमितजी असतील, तसे देवेंद्र फडणवीसजी असतील आणि त्याही माननीय रविशंकर पाटील साहेब आणि धैर्यशील दादांना शब्द दिला होता आणि तो पूर्ण केला याच्याबद्दल आम्ही त्यांची ऋणी आहोत. पेणच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना, पेणच्या जनतेला तो त्यांनी खरा ठरवला आणि आम्हाला आमचा खासदार धैर्यशील दादाच्या रूपाने मिळणार आहे आणि त्याची चांदी त्यांनी त्यांना उमेदवारी देऊन त्यांची त्यांनी काम केलेलं आहे. आता आपली पेण आणि रायगडसाठी एकच खासदार, भाजपचा खासदार म्हणजे पहिल्यांदा या इतिहासामध्ये भाजपचा राज्यसभेवरती रायगड जिल्ह्या रायगडमधनं धैर्यशील दादाच्या रूपाने संसदेत जाणार आहे.